नमस्कार, मी नीलम जगताप साबळे, जेएम विशेष मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण अनेक अनोखे लग्न सोहळे बघितले असतील। कधी लग्नात अफाट खर्च केल्यामुळे तर कधी नववधूला घ्यायला नवरदेव हेलिकॉप्टरने आला, अशा विविध कारणांमुळे लग्न सोहळा चर्चेचा विषय बनतो। असाच एक लग्न सोहळा विवाह मनवाड शहरात पार पडला आहे। एका तृतीयपंथीने पुरुषासोबत रीतसर रूढी परंपरा पाळून लग्न करत वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे। येवला तालुक्यातील संजय झालटे या तरुणाने सोशल मीडियावर प्रथम शिवलक्ष्मीला बघितलं, दोघांची ओळख झाली। त्यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं आणि या दोघांनी संसार थाटला। माझे एक किन्नर समाजाशी लग्न झाले, तृतीयपंथी शिवलक्ष्मी पायलन देखील। तर आमच्या 2 वर्षापासून सोशल मीडिया नेटवर्क म्हणजे टिकटॉक माध्यमातून आमची ओळख आहे। तर गेल्या 4-5 महिन्यापूर्वी आम्ही प्रेमासंबंधित भेटलो, जास्त विषय झाला आणि प्रेमाविषयी आणि दोघांच्या लग्नाचा विषय दोघांनी ठरवला। त्यामध्ये आम्ही घरच्यांना सपन सांगितलं, घरच्यांनी विश्वासात घेतलं, त्यांनी त्यांच्या घरच्याला भावजयला घेतलं, मी पण माझ्या घरच्यांना विश्वासात घेतलं, घरच्यांनी मान्यता दिली, आम्ही एकमेकाशी भेटलो बोललो, ते पण घरी आले, मी पण त्यांच्या घरी गेलो घरच्यांना घेऊन आणि लग्नाची मागणी करून लग्न करून त्यांना सासरी घेऊन गेलो। लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करत एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवून तृतीयपंथीने सुखी जीवन जगण्याचा अधिकार असूनही तेही आपल्या मर्जीने लग्न करू शकतात, असेच या दोन्ही परिवाराने दाखवून दिले। त्या दोघांनाही लग्न करण्याचा अधिकार असल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं परिवाराने सांगितलं आहे। पण माझा निर्णय घेतला, ती पण एक स्त्री आहे, तर त्या स्त्रीच्या हिशोबाने तिला पण योग्य वाटलं की माझं पण कुठेतरी लग्न व्हावं, माझा पण संसार बसावा। तर मी झालटेच्या घरच्यांना सर्वांना बोलवलं, जसं आपण एका जो मुलीला बघण्यासाठी जाता तसं त्यांना मी बोलवलं आणि त्या पद्धतीने त्यांना पण सगळं मान्य होतं, मी त्या पद्धतीने तिचं लग्न करून दिलं। त्यांनी जेव्हा या लग्नाला मला सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी विचार करून लग्नाची मागणी घातली आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला आणि आम्ही ते लग्न करून सर्वांना ते केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात सुरू असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे। केंद्र सरकारकडून वारंवार सूचना देऊनही ट्विटरने केंद्र सरकारच्या नव्या नियमांचे पालन केले नाही। ट्विटरचे हेच वागणे आता अंगाशी आले। माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 89 अंतर्गत ट्विटरला आता मिळालेला सुरक्षेचा अधिकार आता ट्विटरकडून काढून घेण्यात आलाय। अशा प्रकारे ट्विटरला केंद्र सरकारने जोरदार दणका दिलाय। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पुढील काळात कोणत्याही ट्विटर युजरने बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह चिथावणीखोर ट्विट केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही ट्विटरचीच असणार आहे। केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात सुरू असलेला वाद आता चांगलाच पेटलाय। केंद्र सरकारकडून वारंवार सूचना देऊनही ट्विटरने केंद्र सरकारच्या नव्या नियमांचे पालन केले नाही। ट्विटरचे हेच वागणे आता अंगाशी आले। माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 89 अंतर्गत ट्विटरला मिळालेला सुरक्षेचा अधिकार आता ट्विटरकडून काढून घेण्यात आलाय। अशा प्रकारे ट्विटरला केंद्र सरकारने जोरदार दणका दिलाय। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पुढील काळात कोणत्याही ट्विटर युजरने बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह चिथावणीखोर ट्विट केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही ट्विटरची असणार आहे। दरम्यान केंद्र सरकारने नियमात कोणते बदल केलेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारत सरकारचा ट्विटरला दणका,
ट्विटरला मिळालेला सुरक्षेचा अधिकार मागे। कोणत्याही बेकायदेशीर आक्षेपार्ह ट्वीटची जबाबदारी थेट ट्विटरचीच। आतापर्यंत ट्विटर एक व्यासपीठ प्रशासक, मात्र आता या व्यासपीठावरील आक्षेपार्ह पोस्ट बाबत थेट ट्विटर जबाबदार असेल, त्यामुळे आता कथित बेकायदेशीर पोस्ट बाबत ट्विटरला मध्यस्थी म्हणून नव्हे तर प्रशासक म्हणून कारवाई सामोरे जावे लागेल। ट्विटरवर फौजदारी कारवाई होऊ शकेल। केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे। सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी या नवीन नियमांचे पालन करण्यासाठी केंद्र सरकारने 25 मे पर्यंतचा वेळ दिला होता। ट्विटर वगळता इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी केंद्राच्या नवीन नियमावली अंमलात आणल्या, परंतु ट्विटरने केंद्राच्या सर्व नियमांकडे वारंवार दुर्लक्ष केलं। ट्विटरला वारंवार सूचना देऊनही कंपनीने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत। नव्या नियमांचे पालन करण्यासाठी ट्विटरला 5 जून पर्यंत नोटीसही बजावण्यात आली होती, मात्र तरीही केंद्राच्या नियमांचे पालन केले नाही, त्यामुळे केंद्र सरकारला ठोस पावले उचलावी लागल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले। Cannot be claimed by Twitter anymore. Twitter is now vulnerable and subjected to all criminal and civil liabilities in India. In any cases, what will come? They can be today criminally sued, made criminally accountable. They can be criminally investigated. They can be sued for defamation. All sort of liabilities Twitter is now vulnerable to. कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बँक घोटाळ्या प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे। बँकेच्या 529 कोटींच्या घोटाळ्यातील विवेक पाटील हे प्रमुख आरोपी आहेत। सक्त वसुली संचालनालयाचे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेलमधील घरातून ताब्यात घेतलं। राज्य शासनाचे गृह खाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने 3 महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने सक्त वसुली संचालनालयाचे मुख्य विशेष संचालक सुशील कुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांना विवेक पाटील आणि त्यांच्या बँकेने लुटलं होतं। मला नाक वाटतं उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या सरकारची ही जबाबदारी त्यांची होती। 18 महिने आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि हजारो छोटे डिपॉझिटर संघर्ष करत होते। अखेर ईडीने विवेक पाटीलला आता अटक केली। पाहुयात नेमकं हे प्रकरण काय ग्राफिक्सच्या माध्यमातून। कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 529 कोटीचा घोटाळा, 50,689 ठेवीदारांच्या 529 कोटीच्या ठेवी बँकेत होत्या। बोगस कागदपत्रांच्या मदतीनं कोट्यवधी रुपयांच्या ठेवी उचलल्या। 53 बोगस कर्जदार आणि 126 जमीनदाराच्या माध्यमातून ठेवी उचलल्या। स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी वापरल्या। ऑडिट रिपोर्ट मध्ये सर्व गैरव्यवहार लपवण्यात आला। अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने चौकशीचे आदेश दिले होते। विशेष लेखा परीक्षकांनी विवेक पाटील यांच्यासह 76 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। कोण आहेत विवेक पाटील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कर्नाळा बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी
विवेक पाटील शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार शेकापमधून चार वेळा विधानसभेवर निवड विवेक पाटील कर्नाळा बँकेचे अध्यक्ष रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँकेच्या 529 कोटींच्या घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने अटक केली 50,000 अधिक ठेवीदारांच्या 574 कोटींच्या ठेवी बोगस कागदपत्राद्वारे कर्ज काढून बँक बुडीत खात्यात नेणाऱ्या 67 जणांवर बँक घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला होता। या प्रकरणाची चौकशी मागील वर्षभरापासून ईडी करत होती। बुधवारी सकाळी विवेक पाटील यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर रात्री 8:15 वाजता त्यांना अटक करण्यात आली। विवेक पाटील यांनी संपूर्ण घोटाळ्याची जबाबदारी घेतली असून आपल्या नावावर असलेल्या तब्बल 600 कोटींची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे परत करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती। शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडी मार्फत झालेली अटक हा पहिला टप्पा असून यापुढील लढाई कशी असेल याबाबत ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष भाजपा आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी यांच्याशी चर्चा केली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। आपल्या बरोबर भाजपचे उरणचे आमदार आहेत महेश बालदी, त्याचबरोबर प्रशांत ठाकूर देखील आहेत, ते देखील पनवेलचे आमदार आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या अटकेमध्ये त्यांचं काय म्हणजे त्यांचा दृष्टिकोन काय आहे। सर काय सांगाल, बहुतेक दिवस झाले, किती दिवसापासून तुम्ही पाठपुरावा करताय खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी, आज त्यांच्यावरती ईडीने कारवाई केलेली आहे, अटक केलेली आहे, काय कशा पद्धतीने बघता तुम्ही त्यांच्याकडे? नाही, आम्ही 2 वर्षापासून त्या कर्नाळा बँकेमध्ये घोटाळा झाला हे सर्वश्रुत आहे, परंतु त्याचा आवाज आम्ही 2 वर्षापासून उठवला। आता राज्य सरकारने महाविकास आघाडीनं पूर्ण त्यांना पाठीशी घातलं, परंतु आज केंद्रीय एजन्सी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी त्यांना मनी लॉन्ड्रिंगमध्ये जेलमध्ये टाकलंय। त्याच्यामुळे राज्य सरकार हे डिपॉझिटर्सबद्दल गांभीर्याने बघत नाही। सर्वसामान्य डिपॉझिटर्सची जबाबदारी ही सहकार खात्याची, राज्य शासनाची ही शासन जबाबदारी झटकत होतं, म्हणून आम्हाला ईडीकडे तक्रार करावी लागली। आणि आज ईडीने आमच्या तक्रारीवरून आणि मनी लॉन्ड्रिंग झालेली सरळ असताना म्हणूनच त्यांना अटक केली। महाविकास आघाडीचं सरकार जेव्हापासून या राज्यामध्ये सत्तेमध्ये आलंय, या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या ऐवजी सर्वसामान्य जनतेवरती अन्याय करण्याचीच प्रक्रिया सातत्यानं चालू दिसते। आता रायगड जिल्ह्यामधली ही बँक आहे, 17 शाखा आहेत आणि जवळपास 60,000 खातेदार आहेत। या 60,000 खातेदारांचे पैसे ज्या बँकेमध्ये होते अशी बँक बुडती आहे, 530 कोटीच्या घरामधली रक्कम आहे। अशा वेळेला आम्ही पुढं पाऊल उचलून यांना कसा दिलासा देऊ शकू याचा विचार केला पाहिजे। या उलट विवेक पाटीलांना वाचवण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलंय। आम्ही या बँकेच्या ठेवीदारांच्या बाजूनी ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती गेलो तिथं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही आमच्यावरती दबाव आहे आणि म्हणून आम्ही याच्या बाबतीमध्ये त्वरेनं कारवाई करू शकत नाही। शेवटी याची परिणती अशी झालेली आहे की मगाशी आमदार महेश बालदीजी यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या आम्हाला माहिती असलेल्या प्रॉपर्टी आहेत या दुसऱ्या तिसऱ्याच्या नावाने विकलेल्या आहेत। मग अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की या सरकारनं स्वतःची जबाबदारी तर झटकलीच, या उलट या सरकारनं विवेक पाटलांना प्रोटेक्शन दिलं आणि त्याच्यामुळं 1.5-2 वर्ष गेलीत आणि मग सरकार काहीच करत नाही। आता ईडीनं कारवाई केलेली आहे पण मधल्या कालावधीमध्ये या प्रॉपर्टीची कशा पद्धतीनं विल्हेवाट लावली आहे तपासावं लागेल। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई। कर्नाळा बँकेत गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 13 डिसेंबर 2019 कर्नाळा बँकेत गैरव्यवहार झाल्याचे उघड। फेब्रुवारी 2020 विवेक पाटील सह 73 जणांवर गुन्हा दाखल। जुलै 2020 तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग। एप्रिल 2021 विवेक पाटील यांच्या मालकीच्या खासगी व्यावसायिक वाहने ईडीकडून जप्त। मे 2021 विवेक पाटील सह 19 संचालकांविरोधात आरोपपत्र दाखल। 15 जून 2021 ईडीकडून विवेक पाटील यांना अटक।
कर्नाळा बँकेत तब्बल 50,000 अधिक ठेवीदारांचे पैसे अडकून पडलेत. अनेक ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या बँकेत ठेवली होती, मात्र गैरव्यवहारामुळे या सर्व खातेदारांचे पैसे अडकून पडलेत. विवेक पाटील यांच्या अटकेनंतर आता ठेवीदारांना दिलासा भेटला असून आपले पैसे भेटतील अशी आशा निर्माण झाली आहे. कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी. आपल्याबरोबर काही खातेदार आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काकू, काय सांगाल, तुमचं कर्नाळा बँकेमध्ये खातं होतं, किती पैसे होते आणि ते तुम्हाला परत भेटले आहेत का? माझे जमिनीचे पैसे आलेले होते. मी 65 लाख रुपये कर्नाळा बँकेत टाकले होते, पण अजूनपर्यंत आम्हाला एकही रुपया मिळाला नाही. आम्हाला 29 जुलै 2019 टोकन दिला होता 38,000 तो सुद्धा आमच्याकडे अजून टोकन आहे, पण आम्हाला एकही त्याच्यातनं रुपया दिला नाही. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसची लोक उडवाउडवी करीत, त्यांच्याकडे गेल्यावर ते उडवाउडवी करीत, म्हणजे कधीही आम्हाला पैशासाठी उभी केलीच नाही. माझे 4 वर्षापासून 10 लाख तिथे अडकून आहेत. मी मुलाच्या फी भरण्यासाठी वारंवार त्यांना विनंती केली, वास्तविक विनंती करण्याच्या लायकीची ती व्यक्तीसुद्धा नाही, तरी विनंती वजा मी त्यांना हंबल रिक्वेस्ट करत होतो वारंवार, उद्या देतो परवा देतो. नंतर मला उद्धटपणे म्हणाले की तू मला विचारून बँकेत पैसे ठेवले, अरे मग तुम्ही चेअरमन आहात की काय? माझ्या वडिलांचं ऑपरेशनसुद्धा करायचं होतं, तेव्हा पण मी त्यांच्याकडे गेलो होतो. ॲक्च्युली आमच्या FDI ज्या 4 FDI आहेत त्या पूर्ण झाल्या होत्या, पूर्ण होऊन 2-3 महिने उलटून गेले होते, परंतु तो आम्हाला ते तारखांवर तारखा देत होते. खूप रिक्वेस्ट केली आम्ही, जे तिथे संचालक होते त्यांना पण रिक्वेस्ट केली, पण ते सांगितलं काय सध्या आमच्याकडे पैसा नाही आहे, ज्यावेळेला पैसा येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला देऊ. असे कित्येक महिने आम्ही त्याचा पाठपुरावा केला, परंतु आम्हाला पैसे काही दिले नाहीत. मग शेवटी काय करायचं, तर मग आता काय पैसे मिळणार नाही हे लोकांना समजून चुकलं होतं. म्हणून आम्ही मग आमदार साहेबांकडे धाव घेतली की आमदार साहेब, आमचे पुण्याचे प्रसंत आमदार साहेब, त्यांच्याकडे धाव देत त्यांना सांगितलं का असा असा विषय आहे, भरपूर लोकांचे पैसे आहेत, पैसे का द्यायला मागत नाही. तेव्हा मग आमदार साहेब त्या गोष्टी लक्ष घातलं आणि नंतर मग ते जे हा 500-700 कोटीचा घोटाळा आहे त्याच्यानंतर हा उघडकीस झाला. आणि हा खरोखर तुम्हाला सांगतो, आमचे पुण्याचे आमदार प्रसंत ठाकूर साहेब असतील, महेश शेठ बालदी साहेब असतील उरणचे, आणि आमचे नेते किरेट सोमय्या साहेब, याही जी कर्नाळा बँकेविरुद्ध जी मोहीम घेतली, म्हणजे लोकांना न्याय देण्याची, ती खरोखर आज यशस्वी झाली. मला माझे 16 लाख रुपये आहेत, ते जवळजवळ 6 महिने त्यांच्याकडे फेऱ्या मारतो, तो देतो देतो सांगला, 1 लाख रुपये मागत होतो तो देतो सांगला. मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तर 10,000 द्या, 10,000 पण द्यायला तयार नाही. मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी पैसे मी ठेवलेले. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई. जेएम विशेष मध्ये घेऊ एक छोटासा ब्रेक, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेक नंतर आपले सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नागपुरात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या लहान मुलांच्या चाचणीमध्ये 6 ते 12 या वयोगटातील मुलांना लस देण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. नागपुरातील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात कोवॅक्सिनचे लहान मुलांसाठीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. 6 जून रोजी 12 ते 18 वयोगटातील 40 मुलांना लस देण्यात आली होती. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणानंतर कोणालाही त्याचे दुष्परिणाम झाले नाही, त्यामुळे आता 6 ते 12 वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. यामध्ये 20 मुलांना लस देण्यात आली आहे. यानंतर काही दिवसांनी 2 ते 6 या वयोगटासाठी लसीकरण सुरू केले जाईल. सहा ते बारा वयोगट जे होते याकरता टोटल 110 मुलं व्हॉलेंटरीली एनरोल झाले होते. या व्हॉलेंटरी एनरोल झालेल्या मुलांपैकी अगदी सुदृढ, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, जे सर्दी खोकला नाही, ताप नाही, कोविड त्यांना झाला नाही किंवा घरात कोविड हिस्ट्री नाही, अशा आम्ही फक्त 35 मुलांना सिलेक्ट केलं आहे. आणि त्या 35 मुलांना आम्ही स्क्रीनिंग केलं आहे. आता जसे जसे त्यांचे रिझल्ट येत आहेत की ज्यांचे कोविड अँटीबॉडी पॉझिटिव्ह नाही आहे, RT-PCR निगेटिव्ह नाही, अशा मुलांना आम्ही बोलवून राहिलो आहे आणि अशा मुलांना आम्ही आज वॅक्सिन देणार आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला असतानाच ठाणे महापालिका आयुक्त यांनी गृह संकुलांना सर्व आवश्यक सुखसोयी उपलब्ध करून
खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरणाची परवानगी दिली आहे. हिरानंदानी मेडोज सोसायटीने शुक्रवारी तब्बल 1100 लोकांचे लसीकरण करणारे ठाण्यातील ही पहिली सोसायटी ठरली आहे. इथे मला सोयीचं झालं, गर्दी मध्ये जायला लागलं नाही आणि या मॅडम शेंडगे मॅडम आहे त्यांनी इकडे व्यवस्था केली त्यामुळे आम्हाला व्यवस्थित झालं म्हणजे गर्दी जास्त नाही आणि व्यवस्थित झालं. वर्षभर आम्ही वाटच बघतोय आजार मिळेल मग मिळेल मग मिळेल झालं नाही तसं गर्दीत काय जाणं मला शक्य नाही. माझं वय पण तेवढंच आहे त्यामुळे गेले नाही. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला असतानाच ठाणे महापालिका आयुक्त यांनी गृह संकुलांना सर्व आवश्यक सुखसोयी उपलब्ध करून खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरणाची परवानगी दिली. हिरानंदानी मेडोज सोसायटीने शुक्रवारी तब्बल 1100 लोकांचे लसीकरण करणारी ठाण्यातील ही पहिली सोसायटी ठरली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेऊन नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयाशी टाटा टायअप करून हिरानंदानी मेडोज या गृह संकुलाच्या सोसायटीने इमारतीत राहणाऱ्या सोसायटीच्या सदस्यांसोबतच घरकाम करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षक वाहन चालक अशा 1100 लोकांचे लसीकरण स्वखर्चाने करून घेतलंय. कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे एकमेव पर्याय हा लसीकरणाचा ठरल्याने जास्तीत जास्त ठाणेकरांचे लसीकरण होणे गरजेचं असल्याने पालिका आयुक्तांनी गृह संकुलाच्या सोसायटींना परवानगी दिली आहे. हिरानंदानी मेडोज सोसायटीने अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टर पथकानं यशस्वीरित्या लसीकरण केलं. हिरानंदानी मेडोजच्या या लसीकरणाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत लसीकरण पूर्ण केलंय. सकाळपासून आमच्या इकडे लसीकरणाचा कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे आणि साधारण आता रात्री 7:30 पर्यंत 1100 लोकांनी ह्याचा फायदा घेतलेला आहे. हिरानंदानी मेडोजच्या लोकांसाठी स्पेसिफिकली आम्ही हा कार्यक्रम करण्यात आला होता. अपोलो हॉस्पिटल या न्यू बॉम्बेच्या हॉस्पिटलने आम्हाला इकडे लसीकरण करून दिलेलं आहे आणि आमच्या मेडोजच्या लोकांनी रेसिडेंट लोकांनी भरघोस आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही ऍक्च्युली आधीच गुगल फॉर्म आणि पेमेंट सगळं शेड्यूल आधीच सगळ्यांना फॉरवर्ड करून ठेवलेलं. मग त्यांच्याकडून आम्ही गुगल फॉर्म मध्ये सगळे डिटेल्स घेतलेले आणि आम्ही छान गुगल शीट बनवलेली त्याप्रमाणे आम्ही आम्हाला जे टाइम स्लॉट्स देता आलं सगळ्यांना 60 लोकांना मी 30 मिनिटात एक टाइम स्लॉट दिला आहे आणि आम्ही दोन्ही एज ग्रुप घेतलं 18 to 44 अँड 44+ फर्स्ट आणि सेकंड डोस दोन्ही घेतलं आणि कोविशिल्डचं वॅक्सिन आहे. कोविशिल्ड वॅक्सिन 120 कंट्रीज मध्ये एक्सेप्टेड आहे मग ते खूपच चांगलं आहे. मग ते आम्ही घेतलं 850 ला आम्हाला हे कोविशिल्ड वॅक्सिन अपोलोने हे करून दिलंय. देशभरात कोरोना लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे मात्र आजही अनेक जणांच्या मनात कोरोना लसीविषयी संभ्रम तसेच अफवा पसरवल्या जात आहेत. सध्या देशात 3 लसींना मान्यता देण्यात आली आहे त्यातील कोवॅक्सिन लस ज्या लसीला सर्वात जास्त मागणी आहे ती लस गायीच्या वासराच्या सिरम पासून तयार केली जाते असा दावा केलाय. आरटीआयचा पुरावा देत काँग्रेसचे नेते गौरव पांधे यांनी केंद्र सरकार आणि लस कंपनीने याची माहिती आधी का दिली नाही असा प्रश्नही विचारलाय. या संदर्भात आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलंय. कोवॅक्सिन लस तयार करताना वापरलेल्या संयोगाबाबत काही समाज माध्यमांवर चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचं म्हटलंय. कोवॅक्सिन लसीमध्ये नवजात वासराच्या रक्तामधील अंश समाविष्ट आहे मात्र ही सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले असून ते दिशाभूल करणारे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय. दरम्यान या सर्व घडामोडींवर भाजपनं टीका केली आहे. लसींबाबत संभ्रम पसरवून काँग्रेसने मोठे पाप केल्याचं भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलंय. लशींबद्दल शंका निर्माण करणे आणि लस नष्ट करणे या दोन गोष्टींसाठी काँग्रेस लक्षात ठेवली जाईल अशी घणाघाती टीका संबित पात्रा यांनी केली आहे. ये वही कांग्रेस पार्टी है आप याद करिए
ये कांग्रेस पार्टी दो चीजों के याद रखी जाएगी, वैक्सीन हेजिटेंसी को प्रमोट करने के लिए और दूसरा वैक्सीन वेस्टेज के लिए। वैक्सीन हेजिटेंसी आप याद के लिए, इसी को वैक्सीन के लिए किस किस प्रकार के बयान कांग्रेस पार्टी के नेताओं ने दिए, मनीष तिवारी से लेके बाकी तमाम जो बड़े नेता थे उन्होंने कहा ये कोवैक्सीन तो खतरनाक वैक्सीन है, इसकी तो जांच नहीं हुई है, इसके पूरे रिसर्च कंप्लीट नहीं हुए हैं, वी आर ट्रीटिंग इंडियन पीपल एज गिनी पिग्स। और उस समय कांग्रेस के सरकारें जिन राज्यों में है, खास करके छत्तीसगढ़ की सरकार ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि हम कोवैक्सीन नहीं लेंगे। पंजाब में भी आप देखिए, पंजाब की सरकार ने पहले कहा हम नहीं लेंगे, बाद में वहां तो वैक्सीन प्रॉफिटियरिंग होने लगा, अर्थात कोवैक्सीन लेते थे, कोवैक्सीन प्राइवेट हॉस्पिटल्स को देते थे, वहां से प्रॉफिट जेब में लेते थे। आप सोचिए जरा किस प्रकार वैक्सीन हेजिटेंसी को प्रमोट किया गया। और उस समय कांग्रेस के सरकारें जिन राज्यों में है, खास करके छत्तीसगढ़ की सरकार ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि हम कोवैक्सीन नहीं लेंगे। पंजाब में भी आप देखिए, पंजाब की सरकार ने पहले कहा हम नहीं लेंगे, बाद में वहां तो वैक्सीन प्रॉफिटियरिंग होने लगा, अर्थात कोवैक्सीन लेते थे, कोवैक्सीन प्राइवेट हॉस्पिटल्स को देते थे, वहां से प्रॉफिट जेब में लेते थे। आप सोचिए जरा किस प्रकार वैक्सीन हेजिटेंसी को प्रमोट किया गया। जेम विशेष मध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज।